हॅलो। तर जाऊया तर मॅचमध्ये पुन्हा एकदा जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब आयोजित आदरणीय या कराड टेनिस क्रिकेटचे आधारस्तंभ दीपकदादा लोखंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक वैविध्यमय क्रीडा स्पर्धा करण मित्र मंडळ ऐरोली या मैदानावरती आपण क्रिकेटचा थरार अनुभवतोय। दोन्ही संघ जर पाहिले तर दुसऱ्या गटामध्ये एक एक सामना जिंकले, दुसऱ्या फेरीत दाखल झालेत। एका बाजूला तोसन, त्याचबरोबर टीम कुसूर अशी लढत। विनंती असेल काही करायची आहे, 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल तुळसन संघ आपले 2 षटक संपवण्यासाठी। तर तुमचा टाइम या ठिकाणी सुरू होतोय, चला मॅच सुरू करून घ्या। पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, राजू कंक एक महत्त्वाचा फलंदाज आहे यांनी, या पहा काय घडलंय। उघडा डोळे बघा नीट, फक्त कॅच कसा सोडला पहा, ज्या पद्धतीनं 1 2 3 4 जण या कॅचला घेण्यासाठी क्षेत्ररक्षक सज्ज झाले, परंतु कुणी घेतला नाही। महाराज राजूचा झेल येणाऱ्या कालावधीमध्ये 100% यांना महागात पडू शकतो, कारण राजू सारख्या फलंदाजाचा अशा प्रकारचा गचाळ क्षेत्ररक्षण करून तुम्ही झेल सोडू शकत नाही। अगदी पहिल्या बॉल वरती मात्र जीवदान दिलं गेलं। राजू कंक जो या टीमचा प्रमुख खेळाडू आहे, डीच्या स्वरूपात घेतले जाते। एकदा बघते दुसऱ्या बॉल वरती एकदा बाले धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय। या ठिकाणी गेल्या स्पर्धेचे उपविजेते श्री गणेश इलेव्हन गणेशवाडे संघाचं देखील खूप खूप स्वागत असेल, धन्यवाद। यावेळेस पहा खूप चांगला स्ट्रोक राजू कंकचा, कॅच सोडल्यानंतर पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये। राजू कंक यांच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, या बॉल वरती येतोय षटकार। या बॉल वरती पहा ऑन साइड च्या दिशेने बॉलला मात्र फटका खेळला गेला, डॉट बॉल आलाय। चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय। बॉलिंग मार्ग वरती पुन्हा एकदा विशाल सज्ज होते। यावेळेस पहा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, या बॉल वरती मिळते ते एक धाव, बस विचित फटका खेळलाय। खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज राजू कंक या फलंदाजाने, धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। आपण पाहतोय कराड टेनिस क्रिकेट अंतर्गत एक खूप चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस पा बीमर बॉल, नो प्लस वन, दोन धावा या बॉल वरती मिळतील आणि या पुढचा बॉल असेल फ्रीट बाईटच्या स्वरूपात। येस सर, नोटेड, येस सर, येस सर, नो प्लस वन, ओके। या वेस्पा फ्रीडचा बॉल, त्यावरती घनाघाती प्रहार, वाईडिश लॉंगनला बॉल ट्रॅव्हल होतोय दणदण करत, सीमारेषा पार, या बॉल वरती येतोय चौकार। पहा पहिल्या बॉल वरती सुटलेला झेल आणि त्यानंतर मॅच बदललेलं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। धावसंख्या 14 या आकड्यावरती, 14 रन, षटक क्रमांक पहिलं संपलंय पहिल्या षटकानंतर 14 धावा, खूप चांगली गोलंदाजी केली गेली। अठरा या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 18 धावा।
वैभवच्या बाटमधून हा चौकार आलाय धावसंख्या 18 या आकड्यावरती। या वसपा बॅकफुटला गेले, खूप चांगला स्ट्रोक केलाय, उंची जास्त लांबी कमी, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र घेतली जाते ती एक धाव। या धावसंख्येच्या साह्याने धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। आपण पाहतोय तुळसन विरुद्ध कुसूर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते। आदरणीय दीपक दादा लोखंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये जर पाहिलं तर याही वेळेस खूप चांगला स्ट्रोक अगदी स्लॉटमध्ये होता, त्याला प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने केलेली गडबड आणि त्यावरती मात्र बॉल सीमापार, येतोय हा राजू कंक यांच्या बॅटमधून चौकार। Fundamental analysis, live market updates, advanced charts, intraday trading course. या बॉलला मात्र पाठवले सीमारेषा पार, पॉवरफुल षटकार पाहायला मिळतो राजू कंक यांच्या बॅटमधून आणि येणारा प्रत्येक बॉल अगदी ज्या पद्धतीनं काटा टोचावा तशा पद्धतीनं टोचत राहील या टीम तुळसन या संघाला, कारण की पहिल्या बॉलवरती ज्या खेळाडूचा कॅच सोडला होता तो मात्र या मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय। याही बॉलला पहा समोर आले, समोरच्या दिशेत लॉंग ऑफला फटका केला, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते। या एका धावेच्या साह्याने धावसंख्या 30 या आकड्यावरती, षटक्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। या वेळेस वैभवच्या बॅटमधून देखील अगदी खरबुजे के देखो टरबुजे रंग बदलताय, ज्या पद्धतीने राजू कंक आक्रमक फलंदाजी करताना पाहतोय त्यानंतर मात्र वैभव देखील त्यांना महत्वपूर्ण साथ देताना, वैभव यांच्या बाट मधून देखील हा खूप चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळालाय। धावसंख्या 34 या आकड्यावरती, 34 धावा धावपलकावरती, खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना टीम कुसूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आयुष्य असो वा क्रिकेट, भागीदारी महत्वपूर्ण असते, व्यवसायामध्ये आपला भागीदार चांगला असेल तर अगदी व्यवसाय चांगला राहतो, त्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये जर तुमची भागीदारी चांगली राहिली तर आपल्या टीमला त्याचा फायदा लाभताना जरूर पाहायला मिळतं। इथे मात्र खूप चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळाली। थँक्यू। हा गोटेवाडी संघ, आपल्याला विनंती असेल सर्व खेळाडूंना या ठिकाणी मंचावरती यायचंय, प्लीज गोटेवाडी संघ लगेच या। क्रमांक 3 वरती गोलंदाजीसाठी अंकुश, यावेळी फटका हवेमध्ये, अजून एक षटकार डीजे। या वेळेस षटकाराला, षटकारानंतर पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक, दोन धावा या बॉल वरती घेतल्या जातील, धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहा अगदी 47 धावांचं टार्गेट उभं केलं होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आणि ते चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं होतं तुळसन या संघानं, परंतु आता मात्र आपल्या विरोधात टीम कुसूरने 42 धावा जमवतात। याही वेळेस पहा डीप स्क्वेअर लेगला फटका केलाय, बॉल जातोय, वन बाउंड, चेंडू सीमा रेषा पार, राजू कंक ने केलाय प्रहार आणि या बॉल वरती मिळतोय चौकार। या चौकारानंतर धावसंख्या 46 रन, लॉस ऑफ 0 विकेट। पहा मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत। येळगाव संघ, विनंती असेल आपण देखील यायचं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे। येळगाव संघ, वैयक्तिक आपल्याला राजू कंक यांच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाल्या। टायमिंग स्टोक परंतु अगदी निर्जन स्थळी बॉल पडला जाते तोपर्यंत मात्र घेतल्या गेल्या दोन धावा। या दोन धाब्याच्या साह्याने धावसंख्या 48 या आकड्यावरती, 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। अगदी सुमधुर संगीत ऐकण्यासाठी
संतोष शेवाळे सर यांचे कान मात्र आतुरलेले आहेत. सातत्याने संगीत आणि मनाला मंत्रमुग्ध करतं ते संगीत, वातावरण बदलतं ते संगीत मात्र सातत्याने वाजवलं जाईल. तर षटकार या बॉल वरती मिळतोय. घेतल्या गेल्या तर अगदी इशारा आमच्यापर्यंत थोडस समजणं कठीण गेलं या दोन धावा शेवटच्या बॉल वरती. चला नाणेफेकीसाठी या लवस्टार स्पोर्ट खेळाडू होती विपक्ष श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. तर वैयक्तिक 45 धावांची बहारदार खेळी राजीव कंक यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी. हा कॅच सुटल्यानंतर अगदी ज्या ज्या वेळेस मित्रांनो तुम्हाला क्रिकेटमध्ये संधी प्राप्त होते त्या त्या वेळेस संधीचं सोनं करणं गरजेचं आहे, कारण की आयुष्य हे झेप घेण्यासाठी आहे, झोप घेण्यासाठी नाही. इथे राजू कंक यांना संधी निर्माण झाली, त्यानंतर मात्र त्या फलंदाजाने आपल्या संधीचं सोनं करत असताना वैयक्तिक 45 धावांची बहारदार खेळी पेश केली. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावरती अब तक 56 रनचं लक्ष असेल टीम तुलसन या संघासाठी. यानंतरच्या मॅचचा केला जाईल टॉस. गणेशवाडी संघ उमेश आलेला आहे. चला चला काही करा विशाल प्लीज. तर टीम लवस्टार येऊते या टीमनं जिंकला टॉस. आपला डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा आमच्या आयोजक कमिटी पर्यंत. तर विशाल आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम तुलसन या टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 57 रनची गरज विजयासाठी या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती गोषंकित स्वरूपाची मिळते ती एक धाव. राजू कंग पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेस्पा या बॉल वरती खूप चांगला स्ट्रोक खेळ आहे. समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल, बॉल जातोय वन बाउंसी मारी शपार चौकार.
देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये, 7 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं तुंबल युद्ध रंगलं जात आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये राजू कंक यांचा झेल सुटला पहिल्या इनिंग मध्ये, आणि त्यानंतर विशालला देखील संधी निर्माण होते. विशाल जवळ जर पाहिलं तर एक्सपिरियन्स आहे, या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते, धावसंख्या 8 आकड्यावरती. अमोल पाटील येळगाव यायचे आपण मंचावरती. विशालच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट, चेंडू सीमारेषे बाहेर येतो, एक खणखणीत देखना अप्रतिम दर्जेदार षटकार. अमोल पाटील कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव, येळगाव संघाचे. ह्या चेंडूवरती जर महाराज एखादा मोठा फटका आला तर निश्चितच धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो, परंतु विशालचं थांबणं या ठिकाणी गरजेचं असेल. 5 चेंडू 14 धावा जीवदान मिळाल्यानंतर फायदा घेताना आपल्याला दिसतोय विशाल. शेवटचा चेंडू या षटकामध्ये, स्लोअर वन, यावेळी फटका फसला, यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. अजून येस, फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचतो. एका षटका क्रीज बिनबाद 15, 2 षटक आणि तर 15 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. इथून पुढच्या 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर 42 रनची गरज आहे विजयासाठी. 12 बॉल 42 धावा, प्रतिषटक जर पाहिलं तर 21 रनचा रिक्वायर्ड रन रेट आपणाला पाहायला मिळेल. सध्या जर करंट रन रेटचा विचार केला तर 15 या आकड्यावरती आपणाला पाहायला मिळतोय. जिथे विशालला जी संधी दिली त्या बॉलर राकेश सजीवतोय षटक क्रमांक 2. यावेळेस फार राकेशच्या बॉल वरती तर थोडस बॉलला जर पाहिलं तर फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु एक धाव धावपलकावरती अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी धावानं थोडस 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघर्ष करावा लागेल टीम तुलसन या संघाला. धावसंख्या 16 या आकड्यावरती राकेशसाठी अगदी हॅट्रिक घेणार की काय, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सादर करण्याचा मान मात्र राकेशच्या नावावरती हा रेकॉर्ड नोंदवला जातो की काय. हॅट्रिक बॉल, यावेळेस फार वेगवान बॉल होता, बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव धावपलकावरती अंकित केली जाईल. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॉलर राकेश, जो टीम कुसूर संघाकडून बिलॉंग करतो. आत्तापर्यंत 5 धावा देत फक्त 2 गडी बाद केलेत. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस बॅकफुटला थोडस बॅकअप लेंथ बॉल होता, त्याला मात्र बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. एक धाव बॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय, परंतु अगदी पहा कोणती हालचाल मात्र पाहायला मिळत नाही टीम तुलसन संघाकडून. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, लव स्टार युवती संघ टॉस जिंकलाय, टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण तयार राहायचं आहे. धावसंख्या 20 या आकड्यावरती. इथून पुढच्या 6 बॉलमध्ये तुम्हाला करायचे आहेत 37 धावा. चला सुधीर काही करा, राजू प्लीज. 6 32, 6 बॉल 37 धावा. तर मॅच मात्र स्पीड अप करा. ज्या ज्या वेळेस कराड टेनिस क्रिकेटचा आपण विचार करतो, एका दिवसामध्ये जर पाहिलं तर 20 संघ अगदी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये लोकल धावते त्या पद्धतीने तुम्हाला मात्र धावावं लागेल, गडबड करावी लागेल, घाई करावी लागेल. कारण की अगदी हाच वाचवलेला वेळ अगदी संध्याकाळी सेमीफायनल फायनलच्या मॅचमध्ये उपयोगी ठरतो. यावेळेस पहा खूप चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक राजू कंक त्या ठिकाणी आहेत. बॉल मात्र गॅदर केला जातोय, फेक केली जाते, तोपर्यंत मात्र कोणती धाव मात्र घेतली जात नाही. शेवटचं षटक वैभवला आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. यावेळेस पहा खूप चांगली गोलंदाजी, फलंदाज होतोय बाद.
सहा बॉलाने तर ग्रुप ऑफ डेथ या संघाला म्हटलं जाईल, कारण लव स्टार स्पोर्ट, श्री गणेश इलेव्हन, गणेशवाडी, येळोबा स्पोर्ट येळगाव सारखे तुल्यबळ संघ या गटामध्ये खेळणार आहेत, त्यामुळे हा गट ग्रुप ऑफ डेथ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पहिली मॅच सुरू